三年寿命。三年寿命。नीट 2023 मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबीचा महानिकाल 720 पैकी 705 गुण घेणारे 3 विद्यार्थी फिजिक्स मध्ये 6 केमिस्ट्री मध्ये 2 बायोलॉजी मध्ये 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आयआयबी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघांचं क्षेत्र येतं त्यापैकी नांदेड आणि हिंगोली या 2 लोकसभा मतदारसंघांसाठी जो कार्यक्रम आहे तो मी आपल्या समोर थोडक्यात मांडतो आज दिनांक 16 मार्च रोजी याची घोषणा झालेली आहे 28 मार्च रोजी या 2 लोकसभांची आणि इतर काही लोकसभांची अधिसूचना निघेल दिनांक 4 एप्रिल पर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख असेल या सगळ्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही 5 एप्रिल रोजी होईल उमेदवारांना जर माघार घ्यायची असेल तर त्याची अंतिम मुदत ही 8 एप्रिल राहील 26 एप्रिल रोजी आपल्या जिल्ह्यातील हे 8 विधानसभा मतदारसंघ जे नांदेड आणि हिंगोली लोकसभेला जोडले आहेत त्यांचं मतदान होईल आणि 4 जूनला त्यांचं काउंटिंग म्हणजे मतदानाची मोजणी होईल आपला एक विधानसभा मतदारसंघ लोहा हा लातूर लोकसभेला जोडला आहे त्यामध्ये आपला जो रोल आहे तो मुख्यत्वे करून मतदानाचा आहे ते 7 मे रोजी होईल अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये मतदान हे विभागलेलं आहे आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर 26,93,715 एवढे मतदार आपल्याकडे आहे ज्यापैकी 18,43,000 हे नांदेड लोकसभेसाठी मतदान करू शकतात 5,58,000 हिंगोलीसाठी आणि 2,92,000 हे लातूरसाठी मतदान करतात यामध्ये पुरुष हे 13,91,000 आहेत महिला 13,02,000 आणि 160 हे तृतीयपंथी आपल्याकडे आहेत 85 पेक्षा जास्त वयसणारे 38,138 आणि दिव्यांग म्हणून स्वतःला ज्यांनी मार्क केला आहे असे 21,551 असे मतदार आहेत 85 पेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं 40% पेक्षा जास्त डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांसाठी होम व्होटिंगचा एक पर्याय आहे ते कंपल्शन नाही आहे किंवा त्यांना तशी सक्ती नाही पर्याय आहे जर त्यांची इच्छा असेल आणि प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणून सुद्धा आम्हाला असं वाटतं की त्यांनी हा मतदानाचा उत्सव बघण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर यावं त्या ठिकाणी आपण सगळी सुविधा केलेली आहे मात्र जर कुठल्या परिस्थितीनं अगदी शक्यच नसेल तर त्यांना होम व्होटिंग किंवा पोस्टल व्होटिंगचा पर्याय हा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपल्याकडे 3,041 मुख्य पोलिंग स्टेशन आहेत आणि त्याला 6 ऑक्झिलरी किंवा सहायकारी असे पोलिंग स्टेशन आपण दिलेले आहेत या सगळ्या ठिकाणी ज्या आवश्यक माननीय आयोगानं दिलेल्या सूचनांनुसारच्या सुविधा आहेत त्या आपण पुरवलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये एक अभिनव प्रयोग आपण केलाय की मतदारांना आल्यावरती रांगांमध्ये उभं राहायला लागू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रतीक्षालय आपण प्रत्येक मतदान केंद्रांवरती नियोजित केली आहे ज्या ठिकाणी फर्स्ट एड किट राहील त्याचप्रमाणे आयोगाच्या निर्देशानुसार पाळणाघर असतील ज्यामध्ये लहान मुलांना तेवढ्या वेळापुरतं सांभाळण्यासाठी तिथे आपले कर्मचारी जे प्रशिक्षित असतील आणि इतर सगळे खेळणे रॅम्प या दिव्यांग किंवा त्या लोकांना व्हीलचेअरची गरज पडते त्यांच्यासाठी ती सुद्धा व्यवस्था केली आहे शौचालय पिण्याचे पाणी अशी सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी दिलेली आहे 40 ठिकाणी आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र आहेत ज्या ठिकाणी अतिशय अल्प मतदान होणे एकाच उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मतदान होणे किंवा इलेक्शन रिलेटेड काहीतरी गुन्हा त्या ठिकाणी मागच्या काही काळामध्ये घडला असेल अशी आहे या सगळ्या ठिकाणी मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट दिलेली आहे स्थानिक आपले एसडीओ एसडीपीओ यांच्या अनेक भेटी त्या ठिकाणी झालेल्या आहेत एकूण आपल्याकडे 9 स्ट्रॉंग रूम्स बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व्हीव्हीपॅट या सगळ्यांची पूर्तता झालेली आहे कुठल्याही प्रकारे प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी 97 स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक पोस्ट आपण निर्माण केले आहे ज्यापैकी 17 तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत 95 आपली भरारी पथकं आपण नेमलेली आहेत 53 व्हिडिओ पथकं आहेत आणि 33 पथकं अशी आहेत की जी वेगवेगळ्या सभा प्रदर्शन रॅली यांना व्हिडिओग्राफीद्वारे कव्हर करतील आपण 296 क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली आहे आणि 54 क्षेत्रीय अधिकारी आणि 54 क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना राखीव म्हणून आपण नियुक्त केलेलं आहे सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा